नगर औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकात रस्त्याच्या डागडुजीसाठी आणलेली बारीक खडी सध्या चौकात रस्त्यातच पडून असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करत वाहन चालवावे लागत असून अनेक वाहन चालक रोजच जायबंदी होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करून बांधकाम विभागास जाब विचारणार असल्याचे कमलेश गायकवाड यांनी सांगितले. येथील आंबेडकर चौकात मोठी गर्दी असते. प्रवासी चढ उतार करताना घाईत असतात. त्यातच गाडी या दगड गोट्यांवरून पुढे गेल्यास अनेकांना गंभीर मार लागत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते बांधकाम विभागास जाब विचारण्यासाठी गेले असता या ठिकाणी अधिकारीच नसल्याचे उत्तर मिळत आहे. तर दररोज दगडांच्या फटकाऱ्यांनी प्रवासी घायाळ होत असल्याने तातडीने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचे कमलेश गायकवाड यांनी केली आहे. 2 दिवसात डांबरीकरण न केल्यास रस्त्यावरील हेच दगड उचलून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये टाकणार आहोत असे जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचे कमलेश गायकवाड यांनी सांगितले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात राज्याचे बांधकाम विभागाचे मंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांना निवेदन देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, नेवासा. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.